हिंदी समाचार में फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा, आप देखते रहिए इन बिजनेस न्यूज। नमस्कार। राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार इन्होंने मंगलवार को नागपुर में विभागीय बैठक ली। इस बैठक में गृह मंत्री अनिल देशमुख, पालक मंत्री नितिन राउत, सांसद कृपाल तुमारे, विधायक आशीष जायसवाल उपस्थित थे। बैठक के बाद पत्रकारों से चर्चा करते हुए अजीत पवार ने बताया कि पिछले सरकार ने मंत्री पद का फायदा उठाते हुए बाकी जिलों की निधि कम कर वो निधि नागपुर, चंद्रपुर और सिंधुदुर्ग को बढ़ा के दिया है, मगर महाविकास आघाड़ी सरकार में ऐसा नहीं होगा। सूत्रों के अनुसार ही विभागीय निधि दिया जाएगा। उन्होंने आगे कहा कि मुंबई जैसे ही विदर्भ और नागपुर को महत्व है, इसलिए विदर्भ पर अन्याय नहीं होने देंगे। चार जिल्ह्याचं त्या ठिकाणी कमी आहे, म्हणून तिथं आम्ही थोडासा विशेष निधी देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण इतरांच्याही बरोबर त्यांना आणणं हे सगळ्यांचं कर्तव्य, सरकारची त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाची भूमिका असते आणि त्या प्रकारे आम्ही ते नियोजन केलेलं होतं आणि तशा प्रकारे आमच्या बैठका झाल्या। थोडंसं मागच्या वेळेस चार विभागातले पैसे कमी केले गेले मागच्या सरकारच्या काळामध्ये, त्याच्यात मुंबई विभागामध्ये साधारण कोकण विभाग त्याला आपण म्हणतो, तिथं नियतवेचे पैसे जे द्यायला पाहिजे होते जिल्हा वार्षिक योजनेच्या करता, त्याच्यातले थोडे थोडे 37 कोटी रुपये कमी करण्यात आले। पुणे विभागाचे 310 कोटी 5 जिल्ह्यातले कमी करण्यात आले। नाशिक विभागाचे 5 जिल्ह्यातले 196 कोटी रुपये कमी करण्यात आले। त्याचबरोबर औरंगाबाद विभागाचे 91 कोटी रुपये कमी करण्यात आले। अमरावती विभागातले फार काही कमी केले नाही, जवळपास सारखेच दिले, मात्र बाकीच्या चार विभागातनं एवढे पैसे कमी करून 651 कोटी रुपये नागपूर विभागामध्ये इतरांचे जिल्ह्यांचे नियमानी देण्याचे असताना कमी करून वाढवून देण्यात आले।